पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आडत्यांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत, 17 आडत्यांना नोटीस दिल्यात, का नोटीस दिल्यात आपण जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर मार्केट यार्डचे प्रशासक मधुकांत गरड सरत. सर, काय ह्या नोटीसा दिल्यात, काय कारण आहे? कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे किंवा कुठल्याही बाजार समितीचा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत म्हणजे बाजार फी असते. तर बाजार फी वेळेवर यावी, बाजार फी ॲक्युरेट यावी यासाठी बाजार समितीचे प्रयत्न आहेत. त्यासाठी विविध मार्गांचा अवलंब आम्ही केलेला आहे. गेटवरच येणाऱ्या आवकेचं संगणकीकरण केलेलं आहे. शेतकऱ्यांना SMS जातात, टेम्पोधारकांना SMS जातात, आडत्यांना SMS जातात की किती आवक आलेली आहे, कुठल्या शेतमालाची आवक आलेली आहे, ती कुठल्या गाळ्यावर उतरवण्यात आलेली आहे. आणि तसेच तोलणाऱ्यांची आवक, पुन्हा आमचे जे गटप्रमुख आहेत त्यांचं सुपरविजन, अशा विविध माध्यमातून बाजार फी ॲक्युरेटली यावी यासाठी आमचे प्रयत्न असतात. परंतु जिथं असं वाटतं की काही आडत्यांकडून जिथं शेसा अद्यापर्यंत भरणाच झालेला नाही तर तिथं बाजार फीमध्ये फरक निघू शकतो, अशा अडत्यांची संभाव्य यादी करून आम्ही तपासणी लावलेली आहे. कशी तपासणी असणार आहे? यापूर्वी अशा तपासण्या झाल्यात का किंवा काय दंडात्मक कारवाई असणार? 2019 पण अशा तपासण्या झालेल्या आहेत. बाजार समितीला अशा तपासण्या करण्याचा बाजार समिती कायदा कलम 32 अधिकार आहे. बाजार समिती हे यांचं दप्तर तपासू शकते. त्यांचं दप्तर तोलणाऱ्यांची आवक आणि आमचा रेकॉर्ड याची रुजवात घेऊन तो फरक आम्ही काढू शकतो. आत्तापर्यंत किती आडत्यांवरती कारवाई केली आहे किंवा करणार आहे? गेल्या वर्षी ज्यांनी काही फरक जो निघाला त्यांना आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत. सेस भरण्यासाठी आम्ही त्यांना डिमांड नोटीस दिलेल्या आहेत. त्यातले काही अपीलमध्ये गेलेले आहेत आणि काही अजून त्यांनी काही निर्णय घेतलेले नाही अपीलमध्ये जायचा किंवा नाही. जर ते नाही गेले तर ती डिमांड आमची कायम राहील आणि ही कार्यपद्धती आमची चालू राहील. अंदाज या लोकांकडे किती थकलेले आहेत पैसे? नाही, असं आत्ताच सांगता येणार नाही. दप्तर तपासणीनंतर जो काही फरक असेल तो त्या फरकाप्रमाणे त्यांना डिमांड नोटीसा दिल्या जातील. कारवाई निघाला तर डिमांड नोटीस दिली जाणार नाही, त्यामुळे त्यांनी घाबरायचं काही कारण नाही. जे काही रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड त्यांनी आम्हाला द्यायचं आणि ते रेकॉर्ड त्यांचं जर सगळं ओके असेल तर फरक निघणार नाही. जर फरक निघाला तर तो भरावा लागेल त्यांना. कारवाई कशा पद्धतीची असणार? कारवाई म्हणजे फरक निघाल्यानंतरच आम्ही त्यांना डिमांड नोटीस देऊ आणि त्याप्रमाणे त्यांना सेस भरावा लागेल. म्हणजे किंवा निलंबन वगैरे? नाही, निलंबन नाही, त्यांना तिप्पट सेस भरावा लागतो. जर 10,000 सेसचा फरक निघाला तर 30,000 भरावा लागेल. 17 आडतीत की त्यापेक्षा जास्त असू शकतात? आत्ता सध्या तरी 17 आहेत. जर महिन्याच्या महिन्याला सेस भरत नसतील, बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना रेकॉर्ड मागितल्यानंतर दाद देत नसतील तर त्यांची तपासणी लावण्यात येईल. म्हणजे मुजोर आडते? नाही, मी काही तसा शब्दप्रयोग नाही करत. की जे आडते माहिती देत नसतील अशा आडत्यांवरती कारवाई आता केली जाणार आहे, त्यामुळे या आडत्यांनी आपला सेस भरणं गरजेचं आहे. 17 आडत्यांना नोटिसा देण्यात आल्यात. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह सागरावरजी 24 तास पुणे. सह्याद्रीची उंची म्हणजे